नमस्कार, हेलो फ्रेंड, शिलाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण नेहमी टरबूज कोणत्याही पद्धतीने कापत असतो आणि त्याची साल काढत वेळ वाया घालवत असतो। तर आज आपण बघणार आहोत टरबूज अगदी सोप्या पद्धतीने कसे सालासहित कापावे। तर बघूया आपण की टरबूज हे कसे सोपे पद्धतीने कापायचे ते बघूया। टरबूजच्या दोघी साईड सुरीने चांगल्या रीतीने कापून घ्यायचे आहे आणि टरबूजची साईड उभी ठेवायची आहे आणि वरून सुरीने खालपर्यंत कापत जायचं आहे। बरोबर व्हाईट जो भाग असतो तो भाग आपल्याला कापायचा आहे, जेणेकरून आपल्याला रेड भाग हा खाण्यासाठी उपयोगी येईल आणि व्हाईट भाग हा सोलून बाहेर फेकला जाईल। असं पूर्ण चारही बाजूने नीट व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात किती कमी वेळामध्ये हा भाग कापला गेला आणि आपण असं चांगल्या रीतीने तो व्यवस्थित भाग काढल्यानंतर रेड भाग आपण खाण्यात उपयोगी घेऊ शकतो। अशा पद्धतीने जर आपण टरबूज कापलं तर वेळही वाचतो आणि व्यवस्थित लाल भाग आपल्याला गर जो मधला असतो तो खाण्यात उपयोगी येतो। आपण नेहमी टरबूज कोणत्याही साईडने कापल्यानंतर सुरीने खालचा जो ग्रीन भाग असतो तो आपण कापत असतो, त्यात आपला खूप वेळ जात राहतो। जर तुम्ही अशा पद्धतीने केले तर तुमचा खूप वेळ वाचेल आणि बिया काढल्यानंतर त्याचे क्यूब तयार करून आपण खाण्यासाठी उपयोग आणू शकतो। अशा प्रकारे हे जे पूर्ण चिरलेले जे भाग आहे त्याचे तुकडे तुकडे करून आपण वापरू शकतो। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही। नेहमी जर तुम्ही असं जर केलं तर तुमचा वेळही वाचेल आणि छान लाल टरबूजचा भाग आपल्याला खायला मिळेल। तर कशी वाटली तुम्हाला ही सोपी पद्धत टरबूज कापण्याची? तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की कापून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।